बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आलाय। खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी माझी चौकशी करावी अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय। परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केले त्याबद्दल चौकशी लावून दूध का दूध पाणी का पाणी करावे अशी मागणी केली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर मी त्याचे स्वागत करीन, सत्यमेव जयते असं अनिल देशमुख म्हणाले। सचिन वाझे यांना अटक आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे पत्र या दोन्ही प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून आरोप सुरू आहेत। दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुढाकार घेतला असून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। सोनिया गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्या चर्चेदरम्यान राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल सोनिया गांधी यांचे आभार मानलेत। महाविकास आघाडी सरकारवर झालेल्या आरोपांमुळे काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं वृत्त आहे। याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यातील चर्चेला आता महत्त्व प्राप्त झालंय। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली। यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय। निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे। यासाठीच्या चौकशी आयोगाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे। चित्रपट अभिनेत्री आलिया भट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या लेखकाला मुंबईतील माझगाव हायकोर्टाने समन्स पाठवलेत। गंगूबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात हे समन्स जारी करण्यात आलेत। 21 मे रोजी त्यांना कोर्टात हजर राहण्याचं आव्हान करण्यात आलंय। याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की गंगूबाई काठियावाडी चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जाते। याचिकाकर्ता हा गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा असून त्यांनी हा चित्रपट तथ्यहीन असल्याचा दावा केलाय। चित्रपटामुळे त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात असल्याचंही त्याने याचिकेत म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केलेत। रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती, हे आधीच्या सरकारपासून सुरू होते। त्याचप्रमाणे शुक्ला यांनी वेगळ्याच नावांसाठी फोन टॅपिंगच्या परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केले असा अत्यंत गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई होणार असल्याचा इशाराही यावेळी आव्हाड यांनी दिलाय। परमबीर सिंग यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते। यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत असं म्हटलंय। चौकशीला कोणाचाही नकार नव्हता, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या अशी टीका त्यांनी केली आहे। त्यांच्या राजवटीत किती लोकांना चौकशी आधी फाशी दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे। विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे। त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षाही मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देखील नीट सांभाळू शकले नाहीत। निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या काही दिवसांपासून मौन का असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उपस्थित केला। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली। मात्र बुधवारी भाजपच्या मंत्र्यांनी घेतलेल्या याच भेटीवरून कॉमेडियन कुणाल कामराने फडणवीसांवर निशाणा साधलाय। कुणाल कामराने ट्विट करून म्हटले की जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे 4 वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करून विचारतात मी पुन्हा येऊ का असं ट्विट कामराने केलं। यामध्ये त्याने स्माइलीजचाही वापर केलाय। माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना बंटी बबली अशी उपमा देत त्यांच्यावर टीका केली आहे। गृहमंत्र्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला 100 कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा आरोप पोलीस आयुक्तांनी केला ही तशी गंभीर घटना आहे। विरोधी पक्षनेत्याने दखल घेणं हे रास्ता आहे पण त्याला काही मर्यादा, हे महाभाग मीडियाच्या माध्यमातून स्वतःच तपासी अंमलदार आणि स्वतःच न्यायाधीश बनून निवाडा करतायत।
आता त्यासोबतच पूर्वी महाराष्ट्राच्या गुप्तवार्ता विभागात काम केलेली रश्मी नावाची आयपीएस अधिकारी आली. कालपासून ही बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालतीये असं सुरेश खोपडे यांच्या फेसबुक पोस्टमधून म्हटलं आहे. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.